नागपूर गोरी तुळजापूर ज्या जमिनीवर सागवान जातीच्या वृक्षांची विना परवाना बेसुमार वृक्षतोड करून कायद्याची पायमल्ली करण्यात आली, असं 3.6 हेक्टर या जमिनीचा केंद्र सरकारच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय याचा वापर करण्यात आला. नॅशनल हायवेच्या रुंदीत वाढ करताना वन ही जी संज्ञा आहे त्याचा नियमबाह्य त्याच्या नियम 9(1) अनुसार वनभंगाची एकही तक्रार 11 राज्यातील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेली नाही. सभापती महोदय, उत्तरामध्ये जे म्हटलं आहे की क्षेत्र वाढलं म्हणून वृक्षतोड वाढली, परंतु कुठलंही काम करत असताना शेवटी वन खातं असो की बांधकाम खातं असो रस्त्याचं काम असो हे आपण सगळे सोसायटीच्या हिताच्यासाठीच करतो. त्यामुळे एका वन परिक्षेत्रामधली म्हणा किंवा वनाची जी जमीन असेल ती जर बांधकाम विभागाला देता येत असेल त्याच्यामध्ये कुठलंही कोणाच्या मनामध्ये शंका येण्याचं काही कारण नाही. ते चांगल्या हेतूसाठी जर असेल तर काहीच विषय नाही, परंतु विषय जेव्हा एका कामासाठी वेगळा रूल दुसऱ्या कामासाठी वेगळा रूल असं जर होत असेल तर निश्चितपणे ही तफावत जी आहे ही कुठंतरी मिनिमाइज झाली पाहिजे आणि रूल्स हे रूल्स प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वेळी हे बदलता कामाने ते सेम असली पाहिजे. ह्या कारणास्तव मला एवढंच निदर्शनास आणून द्यायचं आहे की जे विभागीय आयुक्त अमरावती यांनी जी मीटिंग घेतलेली होती त्या मीटिंगमध्ये वृक्षांची 1500 झाडांची वृक्षतोड करण्यात आली ही बाब लपवण्यात आली का? आणि गेल्या 4 वर्षापासून शासनानं जे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे तर गेल्या 4 वर्षामध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती वनपरिक्षेत्र निहाय किती झाडांची लागवड करण्यात आली त्यापैकी किती झाड आज जिवंत आहे याचा या लक्षवेधीच्या रूपाने उत्तरात मला अपेक्षित होतं, परंतु ते मिळालं नाही, ते इथं मला उत्तर मिळावं. सभापती महोदय, मी फक्त 2 गोष्टी सांगणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये सावळी परिसरातील 14 लोकांवरती अस्वलाने हल्ला केला आणि याच्यामध्ये एक जंगू आडे नावाचा जो गृहस्थ आहे जलांद्री या गावाचा त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे हे जे जलांद्री गाव आहे हे अजूनपर्यंत रस्त्यानं जोडलं गेलेलं नाही आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यावरती त्या गावापर्यंत पोहोचण्याच्यासाठी 96 लाख रुपयाचं इस्टिमेट केलं, प्रशासकीय मान्यता झाली, त्या रस्त्याचं टेंडर झालं, ते रस्त्याचं काम सुरू झालं, परंतु 0 ते 2 हे दो त्याची साखळी क्रमांक आहे, परंतु या साखळी क्रमांकापैकी ह्या किलोमीटरपैकी 0650 ते 1520 असे 870 मीटर लांबीचा रस्ता हा वनविभागामध्ये येतो. या वनविभागाचा रस्ता बांधकाम खात्यानं हा रस्ता वापराच्यासाठी आम्हाला देण्यात यावा अशी मागणी केली, ती आजपर्यंत मागणी मंजूर झालेली नाही आहे आणि तो रस्ता तसाच प्रलंबित आहे आणि एकीकडं त्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने म्हणा किंवा लोकांची वारंवार मागणी असल्यामुळेसुद्धा ती अजूनपर्यंत त्या रस्त्यापासून तो गाव दुर्लक्षित राहिलेला आहे, त्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे. जलांद्री या गावाचा रस्ता आपण आजच या संबंधित विभागाला ह्या रस्त्याच्यासाठी ही जमीन वापराची आपण परवानगी देणार आहे का, कारण हा महत्त्वाचा विषय. आणि त्याचप्रमाणे सभापती महोदय, माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा की आमच्या यवतमाळ जिल्ह्यातीलच म्हणजे हा प्रश्न जो मी आता विचारला याच्यासाठी मला सांगायचं एवढंच आहे की एकीकडे आपण वनजमीन जी आहे ती कशी बाधित झाली नाही पाहिजे याच्यासाठी बघतो आणि दुसरीकडे जर समजा ती रस्त्यासाठी लोकांच्या हितासाठीच कमी पडत असेल तर त्याच्यासाठी आपण दुसरा रूल वापरतो. बेगसाहेब प्रश्न विचार. साहेब, अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा. तुमचे 2 प्रमुख प्रश्न आहेत आणि हा एक संदर्भात आणि लागवडीची माहिती आणि हा शेवट रस्त्याचा ॲडिशनल केला स्कोपच्या बाहेरचा तरी मंत्री देतील उत्तर. शेवटचा प्रश्न असा आहे सभापती महोदय, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातीलच माळेगाव हे एक गाव आहे आणि तिथला एक शेतकरी रामराव फकीरा राठोड यानं त्याच्या जमिनीच्या बदल्यात त्याची जमीन जी आहे 123, 124 गट नंबरची त्याची जमीन आहे, परंतु त्याच्या जमिनीच्या आजूबाजूला
123, 125 आणि 126 हे गट नंबर जे आहे ते वन जमिनीचे आहे. त्याचं म्हणणं फक्त एवढं आहे की ह्या रस्त्या नसल्यामुळं मला जाता येत नसल्यामुळं मला शेती करता येत नाही आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून तो सतत या प्रश्नाचा पाठपुरावा करतो आहे की मला या जमिनीच्या बदल्यामध्ये तुम्ही दुसरी जमीन द्या. वन जमिनाची जी त्यांना मोकळी जागा त्यांना सुचवलेली आहे ती जमीन त्याच्या बदल्यात मला देण्यात यावी अशी त्याची रास्त मागणी आहे. ही रास्त मागणी त्याची मंजूर करण्यात यावी. कारण जसं आपण म्हणतो मंजूर करण्यात यावी की वन खात्याची जी जमीन आहे ती आपल्याला इतर कुणाला देता येत नाही असं मला वारंवार सांगण्यात आलं. त्यालासुद्धा या गोष्टीची परिचिती आली एकंदर पत्रव्यवहारानुसार. परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये जरी जामणी तालुक्यामध्ये 467 हेक्टर जमीन ही रिलायन्सला देण्यात आली हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला 2-4 एकरचा तुकडा जर तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी मागत असेल एकीकडे जर आपण एवढी मोठी जमीन देणार देता येत असेल किंवा त्याच्यात कायद्यामध्ये बदल करून आपण देऊ शकत असाल तर निश्चितपणे या शेतकऱ्यांना आपण त्यांच्या त्या बदल्यात ती जमीन त्याची मागत असलेली वन जमीन देऊन त्यांना आपण न्याय देणार काय. आणि या प्रकरणामध्ये या वृक्षतोड प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करणार काय. पॉइंटेड उत्तर द्या मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय,